नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. 9:30 वाजले आहेत आणि सगळ्यात आधी महत्त्वाची आठवण, ती म्हणजे न्यूज 18 लोकमतवर तुमचं बजेट. कारण तुमचा इन्कम टॅक्स स्लॅब बदलणार, त्यात वाढ होणार का घट होणार, तुम्हाला अधिक सवलत मिळणार का, घरांचं स्वप्न पूर्ण होणार का, काय होणार स्वस्त काय महाग होणार, बजेटमध्ये आपल्या महाराष्ट्राला, देशाची आर्थिक राजधानी मुंबईला काय मिळणार, बजेटमध्ये मुंबई लोकलच्या सुधारणेकरता किती निधीची तरतूद असणार, यासह सर्वसामान्यांच्या बातमीतली जी उत्कंठा आहे ती पूर्ण करणार आहोत आम्ही न्यूज 18 लोकमत. या बजेटकडे आपलं लक्ष असणार आहे, पण सध्या कांदा शेतकऱ्यांना काय, व्यापाऱ्यांना सुद्धा रडवू लागलाय. सध्या कांद्यानं शेतकऱ्यांपासून राजकारण्यांपर्यंत सगळ्यांचाच वांदा केला असून गेल्या काही दिवसांपासून भावात दररोज घसरण होते, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. तर सर्वच राजकीय पक्षांची देखील या कांद्यानं झोप उडवले. कांद्याच्या कोसळणाऱ्या भावाला लगाम घालण्यासाठी निर्यात खुली करण्याची मागणी केली जाते. कांदा करतोय वांदा, कधी शेतकरी तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी. गगनाला भिडलेले कांद्याचे भाव पुन्हा घसरले. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. काही महिन्यांपूर्वी कांद्याचे दर गगनाला भिडले होते. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे कांदा किलो मागे 150 रुपयांवर गेला. मात्र आता कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस खाली येत आहेत. काही महिन्यांपूर्वी 10 ते 12 हजार रुपये क्विंटल असलेला कांदा आता 2 ते 2.5 हजार रुपयांवर आलाय. नवीन कांदा बाजारात दाखल झालाय, तसंच इतर राज्यांमधून कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवकही झाली आहे. मागणी कमी आणि आवक जास्त असल्यामुळे कांद्याचे भाव प्रचंड गडगडलेत, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे. 2-3 हजार रुपयांना काहीच परवडत नाही. साधारण आपली जी लावण्याची जी मजुरी, लावण्याची, काढण्याची, कांदा काढणे, कापणी, औषधं, याचा कुठलाही काहीच खर्च नाही निघत. देशातील 130 कोटी जनतेला वर्षाला सुमारे 1.5 कोटी मेट्रिक टन कांदा लागतो. दरवर्षी 2 कोटी मेट्रिक टन पेक्षा जास्त कांद्याचं उत्पादन होतं. गरजेपेक्षा जास्त कांद्याचं उत्पादन होत असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली आहे. साठवलेल्या कांद्यामध्ये काही नुकसान होतं, वजनात घट होते, काही माल सडतो, त्याच्यामध्ये काही जातं. असं जरी केलं तर एकंदरीत आपलं बॅलन्स शीट जर चेक केलं तर आज आपण जेवढी आपल्याला देशांतर गरज आहे त्याच्यापेक्षा जास्तच कांदा उत्पादित करतो. कांद्याचे भाव साधारण जे 100 रुपये 110 रुपये किलोपर्यंत होलसेलमध्ये गेले होते 3 आठवड्यापूर्वी, ते आता हळूहळू कमी होत आहे आणि आज जवळपास 3,500 ते 4,000 दरम्यान चांगला कांदा विकला जातोय. कांद्याचे दर प्रचंड वाढल्यामुळे दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारनं परदेशातून कांद्याची आयात केली. मात्र आयात केलेला कांदा आता सडू लागलाय. इजिप्त, तुर्की, थायलंड, अफगाणिस्तान, तुर्कस्तान इथून कांद्याची आयात करण्यात आली. 18,000 टन कांदा या देशातून आयात करण्यात आला. आयात केलेल्या कांद्यापैकी 7,000 टन कांदा सडतोय. JNPT बंदरातल्या कंटेनरमध्ये हा कांदा पडू नये. शासनाच्या धरसोड धोरणांमुळे कांदा नेहमीच वादाचा विषय होतो, त्यामुळे बजेटमध्ये केंद्र शासनाने कांद्याचा विचार करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशीही मागणी होतीये. लवकरात लवकर निर्यात बंदी उठवली पाहिजे. केवळ निर्यात बंदी उठूनच आता बाजारभाव वाढणार नाही, तर त्याचबरोबर निर्यातीला चालना देण्यासाठी या ठिकाणी अनुदान सुद्धा देणं गरजेचं आहे, अशा या शेतकऱ्यांच्या मागण्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आहेत. देशातील सर्वाधिक कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रात होतं, मात्र आता देशातील 26 राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते, त्यामुळे उत्पादन जास्त आणि मागणी कमी होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे काय अडचणी आहेत त्याही बघूयात. देशात कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कांद्याचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त होतंय. कांदा निर्यात करताना अनेक मर्यादाही येतात. कांदा साठवणुकीसाठी अपुऱ्या सुविधा आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाचे ठोस धोरणही नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा रडवतोय. शेतकरी आणि जनता खुश होईल असं धोरण आता केंद्र सरकारनं कायद्या संदर्भात आखण्याची गरज निर्माण झाली आहे. बब्बू शेख आणि प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक.
आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत नाशिकहून. प्रशांत, एकेकाळी महाराष्ट्रात कांदा बनायचा, आता देशात अनेक राज्यांमध्ये बनतो आणि कांद्याच्या उत्पादनात सुद्धा वाढ झाली, हेच मुख्य कारण आहे का आयात निर्यात धोरणात सातत्य नाही, किंवा कधी नेमका कांदा मागवायचा याबद्दल धोरण नाही, थोडीशी धडसोळ वृत्ती आहे राज्याची केंद्राची? मिलिंद, तुझं म्हणणं बरोबर आहे की या सगळ्या विषयात जर का आपण बघितलं तर देशामध्ये कांदा आधी चार राज्यांमध्ये उत्पादित व्हायचा, सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होतं अर्थात, आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं, म्हणजे की देशातलं एकेकाळी असलेलं सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात व्हायचं. आजही तीच परिस्थिती आहे. देशात जरी आज 26 राज्यांमध्ये कांद्याचं उत्पादन होत असलं तरी आशिया खंडातल्या सगळ्यात मोठी बाजारपेठ कांद्याची ही नाशिक जिल्ह्यातच आहे. सगळ्यात मोठ्या आपल्या देशातल्या 8 बाजारपेठ ज्या आहेत त्याही नाशिक जिल्ह्यात आहे. कांद्याचा दर ठरवणारा जिल्हा म्हणून नाशिक म्हटलं जातं, पण दरवेळेस कांद्याच्या वरनं वांदा कसा होत जातो ते महत्त्वाचं आहे. शेतकरीसुद्धा अनेक आपल्यावर आहेत की कांद्याचं नेमकं होतं आहे काय, कांद्याच्या अनेक जाती आहे, मग तो रांगडा असो, लाल असो, याचबरोबर नवीन कांदा असो, असे वेगवेगळे कांदे येत असतात. आणखीन त्याची प्रतवारी जी आहे त्या देशातल्या 26 राज्यांमध्ये वेगवेगळ्या सीझननुसार आता ठरायला लागली आहे. परदेशातला कांदा येतोय, कधी निर्यातबंदी होते, कधी निर्यातबंदी थांबते, अशा प्रकारची धरसोळ वृत्ती, सरकारी धोरण, याचा फटका ग्राहकांना बसतो, कारण भावाचा चढउतार, त्याहून अधिक जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसतो. आणि या सगळ्या विषयामध्ये व्यापाऱ्यांना कुठेतरी फायदाच होत असतो. आपल्याबरोबर सगळे कांदा उत्पादक शेतकरी आत्ता आहेत, या सगळ्यांची काय नेमकी भूमिका आहे तीही आपण त्यांना विचारूया, कारण यांच्याकडनंच कळेल की नेमका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी करायचं तरी काय. नेहमी कांद्याच्या दरावरनं वांदा होतो. नाशिक जिल्ह्यात उमराणे बाजार समितीमध्ये 1 महिन्यापूर्वी 12,500 रुपयाचा दर होता, आज 2,500 रुपयाचा दर तुम्हाला मिळतोय. हे कांद्याचं नियंत्रणात येईल तरी कसं? कांद्याचे भाव मुख्य म्हणजे आवक आणि दावक याच्यावर अवलंबून असतात. जर बाजारामध्ये कांदा कमी आला तर त्याचे बाजार भाव कमी होतात, जास्त होतात, आणि माल जर जास्त आला त्याचे बाजार भाव जास्त होतात. परंतु सरकारने जे नियंत्रण धोरण आहे, हे आयात निर्यात हे धोरण अक्षरशः पक्क ठेवलेलं नाही आहे. कधी अचानक निर्यातबंदी केली जाते, अचानक कांदा बाहेरून आणला जातो, याचा परिणाम शेतकऱ्याच्या बाजार भावावर होतो. आज देशामध्ये तरी 1 महिन्यापूर्वी 12,000 रुपये भाव होते, त्यावेळेस कांद्याची आवक बाजारामध्ये कमी होती आणि देशावरची मागणी होती. सरकारने आयातीचं धोरण केलं, बाहेरचा माल आणला, त्याचा परिणाम असा झाला की त्या बाजार भावाला, म्हणजे त्या आलेल्या मालाला कुठल्याही प्रकारची मागणी झाली नाही. नक्कीच मागणी झाली नाही. नवीन शेतकरी शेतीमध्ये येत आहेत सगळे. तू शेती करायला सुरुवात केली, कांद्याच्या दरामध्ये कायम कमी जास्त होते, काय भावना आहे तुझी? कांद्याची आयात निर्यात जी केली जाते तर सरकार जे दरवेळेस निर्यात बंदी करते ते ही करायला नको आणि शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पाहिजे असं नवीन शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय, पण हमीभाव देणं प्रॅक्टिकली शक्य आहे? हमीभाव देणं प्रॅक्टिकली शक्य आहे, म्हणजे की सरकारने हमीभाव द्यावा ही मागणी ठीक आहे, पण हमीभाव मिळू शकतो का? सरकारने कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं राज्य आहे की त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये 26 जिल्ह्यांमधून नाशिक जिल्हा इतका अग्रेसर आहे की नाशिक जिल्ह्यातून कांदा हा उत्पादन जास्त आहे आणि जास्त असून त्याला हमीभाव मिळत नाही. 1 महिन्यापूर्वी 12,000 रुपये भाव होता आणि आता तो 2,000 ते 3,000 रुपये झाला. सरासरी अवकाळी पावसामुळे कांद्याचे थोडा प्रमाण कमी माल निघू राहिला. नाही, बरोबर आहे. मग सरकारने करावं काय मग अशा परिस्थितीत? सरकारने निर्यात शुल्क आणि निर्यात बंदीवरचं जे धोरण आहे ते 5 वर्षासाठी स्टेबल ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्याला मुळात म्हणजे हमी भाव देणं गरजेचं आहे, कारण आम्हाला क्विंटल मागे साधारण 800-900 रुपये आज खर्च आहे आणि त्यात नैसर्गिक आपत्ती इतक्या मोठ्या प्रमाणात होती की उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झाल्या कारणाने आम्हाला जो बाजारभाव आज जरी 2,500-3,000 रुपये मिळतोय तो पण पुरेसा नाही आहे. परंतु जर सरकारने 5 वर्षासाठी जर धोरण ठरवलं आणि आता जे काही बजेट आहे त्यामध्ये याचा जर विचार केला तर निश्चितच 5 वर्ष म्हणजे व्यापारी सुद्धा चांगल्या प्रमाणात, नक्कीच व्यापारी सुद्धा चांगल्या प्रमाणात दिलं असं आपण म्हणताय की आपण बघतोय की शेतकऱ्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की सरकारनं एक निश्चित धोरण ठरवलं पाहिजे. निर्यात बंदी कधी करायची, कधी उतरवायची, आणखी त्याचबरोबर परदेशातलं कांदा आयात करण्याची गरज का भासते? आपल्या देशातनं सगळ्यात जास्त कांद्याचा एक्सपोर्ट जगामध्ये होत असतं, मग परदेशातून कांदा का मागवता? प्रतवारीनुसार आपल्या देशातला कांदा हा जगात सर्वोत्कृष्ट मानला जातो. आवश्यकता आहे या सगळ्या शेतकऱ्यांना, सरकारकडनं अपेक्षा आहे की सरकारनं धरसोळ वृत्तीनुसार निर्णय घेऊ नये. शेतकऱ्यांसाठी हमीभाव देऊ शकत नसेल तर निर्यात बंदीचं, आणखीन राज्य स्वतंत्र गटप्रवृत्तीचं एक धोरण ठरवावं. नक्कीच मिलिंद. प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. अपेक्षा करूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून याबद्दल काही ना काहीतरी नीट
ठोस असं धोरण आखतील, जेणेकरून सर्वसामान्यांचाही वांदा होणार नाही, राजकारण्यांचा तर अनेकदा झालेला आहे. प्रशांत तुर्तास धन्यवाद. आणि एक महत्त्वाची आठवण, ती म्हणजे थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत बजेट मांडतील. कॅबिनेटची बैठक होऊन आता अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री हे राष्ट्रपतींच्याकडे रवाना झाले आहेत. तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार, काय स्वस्त होणार, काय महाग होणार, बजेटमध्ये महाराष्ट्राला मुंबईला काय मिळणार, उपनगरीय रेल्वेला काही मिळणार आहे का, शेतकऱ्यांसाठी काय असणार, यासह अनेक महत्त्वाच्या अपडेट्स या तुम्हाला अर्थातच तुमच्या आवडत्या न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळणार आहे. आणखीन एक महत्त्वाची बातमी जाता जाता, ती म्हणजे हे सगळं सुरू होताना, अर्थमंत्री बाहेर पडत असताना मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाले, मोठ्या प्रमाणात नाही त्या अर्थाने, पण साधारण 250 पॉईंट्स हा स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स घसरलेला आहे. पाहूयात, प्रत्यक्ष बजेट मांडायला सुरुवात होते त्यावेळेला हा सेन्सिटिव्ह इंडेक्स कसा बदलतो ते. छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा त्यांच्या कारकिर्दीतला दुसरा पण पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करते. गेल्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी मांडला होता. देशावर असलेलं मंदीचं सावट हे या अर्थसंकल्पापुढचं आजचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होतात का, तसंच ग्रामीण विशेषतः कृषी क्षेत्रासाठी काय मिळतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल. आणि आता आपण टी व्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला जी दृश्य पाहतोय, ती अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री आणि त्यांच्या टीमनं बजेट हे राष्ट्रपतींच्याकडे सुपूर्त केलं आहे. त्यापूर्वी कॅबिनेटची बैठक होऊन आता आपण पाहतोय वित्त मंत्रालयातनं बाहेर पडलेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्यासोबत आहेत राज्यमंत्री ठाकूर आणि अर्थ मंत्रालयातली त्यांची टीम. अर्थसंकल्पामध्ये साधारण देशाचं दिशादर्शन अधिक स्पष्ट होत असतं. अनेक मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा होतात, शेकडो कोटींचे आकडे घेतले जातात, पण सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं, मुंबईकरांना काय हवं आहे ते जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. आपण जाणून घेतोय मुंबईकरांच्या प्रतिक्रिया की या बजेटकडनं खरंच त्यांना काही पॉझिटिव्ह अपेक्षित आहे की त्यांची नेमकी मनस्थिती काय आहे, आपण जाणून घेऊया. तुमचं नाव काय आहे? प्रकाश भालेकर माझं नाव. प्रकाश जी, काय अपेक्षित आहे या बजेटकडून तुम्हाला? बजेटकडून काय आहे, सर्व काही विचार व्हायला हवा. कारण काय आहे, आजच्या काळामध्ये ना सामान्य सुखी आहेत, ना मिडल क्लास सुखी आहे, ना उद्योगपती सुखी आहेत. प्रत्येक टॅक्समध्ये, गरजेमध्ये, सगळ्यामध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत आणि एकूण देशामध्ये गोंधळाची स्थिती फार मोठी आहे. जिस तरह से सरकार बता रही है विकास की बात कर रही है, लेकिन इस तरह से विकास नहीं दिख रहा है. जैसे गवर्नमेंट रिसोर्सेज बढ़ने चाहिए, रोजगार दिखता है, हमारे यहाँ पे पॉपुलेशन भी है. अगर दूसरी कंट्रियों से लोग आके अगर यहाँ पे कमा जाते हैं तो लाइक यहाँ पे ऐसा क्यों हम ऐसे रिसोर्सेज क्रिएट नहीं कर रहे हैं? व्हाई वी आर सेलिंग ऑल यू नो टू प्राइवेट सेक्टर? जैसे सुनने में आ रहा है कि अभी रेलवे वाला भी है वो सेल आउट होने वाला है, तो ऐसा क्यों हम क्रिएट नहीं करते गवर्नमेंट सेक्टर के? खुद यहाँ पे सारे गवर्नमेंट स्कूल अच्छे से बने. अभी एक गुजरात की बात करो तो वल्लभ भाई पटेल की मूर्ति बनाई, अभी बोले कि 3000 का उसमें खर्चा, 3000 करोड़ का खर्चा किया. अगर समझो 3000 करोड़, अपनी बस्ती कितनी, 128 करोड़, 130 करोड़, उनमें बांटा जाए तो सबके पास 1-1 करोड़ आता है. महंगाई जी वाढणार आहे ना, त्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे. आता गॅस सिलेंडर आहे, घरचे गोष्ट आहे सगळी, ह्याची आतापर्यंत 100 रुपये 150 रुपयाची महागाई पेपरात झालेले आहे. काय प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढलेली आहे. महागाईवर नियंत्रण आणणं हे गरजेचं आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. संमिश्र प्रतिक्रिया आहेत. कुणी म्हणते रोजगार निर्मितीसाठी हे करणं गरजेचं आहे, तर कुणी म्हणते की जगणं हाच विकास. जी काही आता देशामध्ये संकल्पना चालली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निश्चितच आपण अपेक्षा करूयात की काही अधिक दिलासादायक मिळेल. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी मार्केट 250 पॉईंटने घसरलं होतं, मग काहीशी परिस्थिती अशी आली की मार्केट 10 अंकांनी वधारला. आता पुन्हा एकदा मार्केट 25 अंशांनी घसरून पुन्हा प्लसवर गेलेलं आहे.
वीस पॉइंटने, यालाच म्हणतात मुंबई स्टॉक एक्सचेंजचा सेन्सिटिव्ह इंडेक्स. आणि सर्वसामान्य नागरिकसुद्धा या बजेटच्याबद्दल सेन्सिटिव्ह आहेत, कारण त्यांना करसवलत किती मिळते, घराचं स्वप्न पूर्ण होतं का याबद्दल सगळ्याकडे लक्ष असणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. पण एक महत्त्वाची आठवण, तुमचा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार, मुंबईकरांना काय मिळणार, महाराष्ट्राला काय मिळणार, काय स्वस्त होणार, काय महाग होणार, सर्वसामान्यांचं घराचं प्रश्न पूर्ण होणार का, उद्योग क्षेत्राला काही पॅकेज मिळणार का, शेतकऱ्याला काही दिलासादायक गोष्टी असणार.